भाजपाला विदर्भात उतरती कळा, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ। विदर्भातील विधान परिषदेच्या दोन्ही जागा काँग्रेसला मिळाले आहे आणि भाजपाशी पीछेहाट झाली। एकंदरीत ही भाजपाशी विदर्भात उतरती कळा आहे असे बुलढाण्याचे माजी आमदार तथा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली। अमरावती पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्या विजयानंतर बुलढाणा शहरात महाविकास आघाडीकडून प्रचंड गुलाल उधळत विजय जल्लोष साजरा करण्यात आला। अमरावती पदवीधर मतदारसंघात सुरुवातीपासूनच भाजपाचे डॉक्टर रणजित पाटील व काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात सरळ लढत पाहायला मिळाली। काल 2 फेब्रुवारीला मतगणनेला सुरुवात झाल्यापासूनच धीरज लिंगाडे आघाडीवर होते। अंतिम निकाल आज 3 जानेवारीला घोषित करण्यात आले असून धीरज लिंगाडे यांनी 3,382 मतांनी रणजित पाटील यांचा प्रभाव केला। त्यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर बुलढाणा शहरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धीरज लिंगाडे यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गुलाल उधळत विजय उत्सव साजरा केला आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी अत्यंत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा विजय या ठिकाणी संपादित केलेला आहे आणि हा निकाल भाजपची उतरती कळा लागली हे अधोरेखित करणारा हा निकाल आहे। विदर्भ हा पूर्वपरंपरापासून काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो आणि आज विदर्भातील दोन्ही जागा ज्या आहेत या काँग्रेस पक्षाला मिळालेल्या आहेत। पर्यायाने भाजपची मोठ्या प्रमाणावर जी पिछाट झालेली आहे ही येणाऱ्या काळाच्या राजकारणाची नांदी आहे, ही सुरुवात आहे। भाजपची ओहोटी ही सुरू झालेली आहे आणि बुलढाणाचे उमेदवार धीरज लिंगाडे यांना जी उमेदवारी मिळाल्यानंतर पदवीधरमध्ये पहिल्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे त्याबद्दल आनंद व्यक्त करतो। अमरावती पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची जी मोट बांधली गेली या महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट तथा संभाजी ब्रिगेड आणि अन्य सर्व दलांनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिलं हेच योगदान आगामी सर्व काळात राहणार आहे आणि भाजपची जी हुकुमशाही होती त्या हुकुमशाहीला या ठिकाणी जनतेने लाथाडलेलं असून बुलढाणा शहरामध्ये एक सज्जन, सोज्वळ, सभ्य आमदाराची आवश्यकता होती, ती या निमित्तानं आपसूक पूर्ण झाली। त्यामुळे हा निर्णय बुलढाण्याकरता गुंडागर्दीला बाजूला सारणारा तर विदर्भाच्या राजकारणाच्या अनुषंगानं उल्लेख करत असताना देशामध्ये हा भाजपाला त्यांच्या लोकशाहीची पायमल्ली करत असताना भाजपाला दिलेला हा संकेत आहे असं या विजयाचं या ठिकाणी वर्णन करताय। हा जो विजय झालेला आहे हे भाजपची उतरता कळा सुरुवात झाली आहे का, काय म्हणतात? अर्थातच भाजपची उतरती कळा, ज्या 5 जागांवर निवडणुका झाल्या त्या 5 जागांपैकी 1 जागेवर त्यांची जागा जेव्हा निवडून येते आणि अन्य ठिकाणी इतर उमेदवार जेव्हा निवडून येतात निश्चित स्वरूपात जे 50 खोके आणि एकदम ओके जे सत्तांतर केलं होतं त्या 50 खोक्यांच्या ओकेचं उत्तर जनतेने आता या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे।